आज ऑफिसमधनं येताना मला पनीर घ्यायचं होतं आणि आज सगळे दुधाचेच पदार्थ मी घेऊन आलेली, म्हणजे दूध घेतलेलं, दही घेतलेलं, त्याच्यानंतर ताक घेतलेलं आणि पनीर घेतलेलं. चितळेमध्ये जावं लागलं मला कारण श्रीखंड घ्यायचं होतं, म्हणून मग दही आणि एक एक्स्ट्रा ताकाचं पॅकेट तिथूनच घेतलं आणि पनीर वेगळीकडनं घेतलं मी. आणि त्याचबरोबर प्रभातचं दूध घेतलेलं आहे जे डीमार्टमध्ये अवेलेबल असतं. मला इलायची फ्लेवर, म्हणजे जो वेलची फ्लेवरचा श्रीखंड असतं, ते आवडतं, म्हणून मग ते घेतलं आहे. आणि इथे ना मी जेव्हा कधी हे सगळे पॅकेट्स घेऊन येते ना, ते सगळे मी डायरेक्ट स्टोअर करत नाही. पहिले मी वॉश करते, क्लीन करून घेते सगळ्या ज्या काही पॅकेट्स असतात त्या, आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर करून ठेवते. आपल्याला दूध गरम करायचं, पण ते सर्वात शेवटी करून घेणार आहे. आता इथे दही आणि पनीर हे देखील काढून ठेवते. पनीर स्टोअर करताना मी काय करते, पहिलं जे पनीर आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेते, कारण त्यांनी जे दिलेलं असतं, त्यांनी ज्या पाण्यात स्टोअर केलेलं असतं त्याच्यातमध्ये आपल्याला काढून देतात. तर मी ते एकदा वॉश करून घेते छानपैकी पनीर, आणि नंतर मग त्याच भांड्यामध्ये जे पनीर बुडेल इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आणि मग पनीर त्याच्यात डीप करून ठेवायचं. आणि रोज सकाळी, म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते पनीर वापरणार आहात तोपर्यंत तुम्हाला ते रोज त्याचं पाणी चेंज करायचं आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ दोनदा पाणी ते चेंज केलं फ्रीजमध्ये तरी चालेल, किंवा जर तुम्ही एक दिवसांनी, म्हणजे पूर्ण 24 तासांनी पाणी चेंज केलं तरी चालेल, पण रोज दिवसातून एकदा पाणी चेंज करायचं आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. अशाने पनीर खूप ताजं आणि फ्रेश राहतं. आता दही ट्रान्सफर करून घेते. दही मी माझ्या या काचेच्याच बाउलमध्ये ट्रान्सफर करते, आणि ट्रान्सफर करताना ना मी अगदी काटोकाट भरत नाही आणि अगदी प्रेस देखील करून भरत नाही. जेवढं आतमध्ये जागा आहे ना तेवढंच ठेवते. ॲक्च्युली विरजण लावायला मला मिळालं नाही, वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे दही मी आता रेडीमेडच घेऊन आलेली आहे. आणि आत्ता उद्याच्या, म्हणजे जो आपला सॅटर्डे येईल तेव्हा वीकली मीलमध्ये दही लावेनच मी, कारण ते लावलेलं असलं ना की ताक आणि कोशिंबिरीचे प्रकार वगैरे जे जेवताना यूज होतात ते पटकन असे होतात, तोंडी लावण्याचे जे पदार्थ असतात ते. तर अशा पद्धतीने हे सगळं आता ट्रान्सफर वेगवेगळं जिथे जिथे होतं तिथे सगळं करून ठेवलं आहे, आणि दूध आता गरम करून घेते. तर दूध गरम होतं तोपर्यंत म्हटलं गप्पा मारूया. आणि कधी कधी काय असतं ना, माझ्याकडे जेव्हा खाली वेळ असतो, म्हणजे रिकामा वेळ असतो ना, तेव्हा मी बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स वाचते. तुमच्या कमेंट्स वाचल्या की मला अजून एक छान एनर्जी मिळते. तर त्यातलाच काही कमेंट्स आहेत. तर आजच एक कमेंट आलेली आपल्याला, श्वेताताईंची कमेंट होती आणि त्यांनी असं लिहिलंय, मी काही दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघते आहे, छान असतात आणि कौतुक वाटतं की ऑफिस करून घर सांभाळून कसं मॅनेज करता तुम्ही. बिकॉज व्हिडिओ शूट करताना एडिट करणं आणि अपलोड करणं, म्हणजेच थंबनेल, या ऑल थिंग, हे सगळं खूप वेळ घेणारं आहे आणि ते पण रोज व्हिडिओ अपलोड करणं हे काही इझी नाही आहे. तर बिकॉज मी पण ट्राय केलंय, हे सगळं होत नाही मॅनेज. तर कसं तुम्ही मॅनेज करता हे सगळं ऑफिस आणि काम शूट करून, कधी करता, कसं करता, तर प्लीज रिप्लाय करा आणि सांगा. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मी तुम्हाला कमेंट मार्फत तर नाही सांगू शकत, म्हणून म्हटलं की आपण याचं उत्तर देऊया. तर माझं एक रुटीन ठरलेलं आहे, सकाळचा जो काही माझा वेळ असतो त्याच्यामध्ये, म्हणजे जसं मी म्हटलं 5:30 मी उठते, 6 माझी तयारी असते ऑफिसची, पण मी अर्धा तास माझ्यासाठी सकाळी लवकर उठते, फ्रेश होते, थोडंसं 2-5 जी काय स्वतःसाठी द्या, मेडिटेशन करा, छानपैकी रिलॅक्स व्हा आणि त्याच्यानंतर कामांना सुरुवात करा. जो काही दिवसभराचा जो काही थकवा असतो तो घालवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑफिसवरनं जेव्हा मी येते ना, छानपैकी तयार होते, मस्त रेडी होते, बाथ घेते आणि स्वतःला फ्रेश वाटावं म्हणून छानपैकी कपडे घालते. आणि जसं मी म्हणते, थोडासा सिम्पल जसा मेकअप केला ना की आपल्याला स्वतःलाच खूप फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर जे काही असतं मी व्लॉग शूट करून घेते, आणि व्लॉग शूट करता करताच जेव्हा आता जर भाजी होते माझी, तर मी एका साईडला थोडंसं जे काही व्लॉग एकत्र करायचे असतात, सगळे छोटे छोटे पार्ट असतात, ते करून घेते. किंवा मग मी बसली आहे म्हणा, थोडासा अजून वेळ आहे, मला जेवण झालंय पण माझ्याकडे थोडासा वेळ आहे, तर त्यावेळेस मी थोडासा त्याला म्युझिक जर व्हॉइस ओव्हर करायचं असेल तर ते देखील थोडं थोडं करून घेते. अशा प्रकारे थोडी थोडी कामं मी करून घेते. आणि मी काय करते, रात्री ॲपमध्ये, मी इनशॉर्ट ॲपमध्ये सगळं करते माझं काम, ते इनशॉर्ट ॲपमध्ये मी ते डाउनलोड वगैरे सगळं करून घेते आणि तो रात्रीचा करून ठेवते. एकदा ॲपमध्ये तयार झाला ना की मग मी सकाळी जेव्हा उठते 5:30 तेव्हा मग मी तो युट्यूबवर अपलोड करते. आणि जेव्हा माझ्याकडे ट्रेनमध्ये, माझ्याकडे ट्रॅव्हलिंगचा ना 1.5 तास असतो, सकाळचा 1.5 तास आणि संध्याकाळचा 1.5 तास असा ट्रेनचा ट्रॅव्हलिंग असतं माझं, तर हा जो वेळ मिळतो ना यामध्ये मी माझं जे काही आहे, व्हिडिओचं डिटेल आहे, थंबनेल बनवलं आहे, या सगळ्या गोष्टी मी त्याच्यात करते. तर असं मी थोडंसं टाईम मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि जर तुम्ही जेवणाचं म्हणाल ना, तर जेवणाचं याच्यासाठी मी माझं शेड्यूल ठरलेलं आहे, वीकली मील प्लॅन करून ठेवते. जे काही भाज्यांचं चॉपिंग आहे, क्लिनिंग आहे, हे सगळं रविवारी करून ठेवते आणि सॅटर्डेलाच माझ्या सगळ्या गोष्टी मी बाकीच्या मॅनेज करून ठेवते. त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिट करणं आणि मग या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळतो. आणि थोडीफार तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरशी हेल्प घ्या,
कारण कसं आहे, कम्युनिकेशन हा खूप मोठा दुवा आहे एखाद्या दोन व्यक्तींमधला. जे कोणी तुमच्या घरात फॅमिली मेंबर्स आहेत, जर तुम्ही बोलला नाही तर त्यांना कळणार नाही, आणि जर तुम्ही बोललातच नाही तर त्यांना कळलंच नाही, तर ते तुम्हाला स्वतःहून देखील मदत करणार नाही. कारण त्यांना असं वाटत असेल की मी केलेलं म्हणजे मी तर हिला मदत केली, तिला आवडेल नाही आवडेल हिच्या कामामध्ये. तर असं बऱ्याच वेळा होतं. तर कम्युनिकेशन करा, घ्या फॅमिली मेंबर्सची हेल्प घ्या सगळ्या गोष्टींसाठी, सगळ्यांना इन्वॉल्व्ह करा. प्रत्येकाच्या कलाकलाने घ्यायचं असतं आपल्याला काही गोष्टींसाठी, तर तुम्ही त्यांच्या कलाकलाने घेतलात ना, तर देखील तुम्हाला त्यांच्या म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं काम करायला किंवा तुम्हाला जे काही काम करण्यासाठी थोडीफार मदत करतील, तुम्हाला प्रोत्साहन देतील. तर या सगळ्या गोष्टी आपण बॅलन्स करून ह्या सगळ्या गोष्टींची कामं करायची असतात. तर अजून अशा छान छान कमेंट आहेत, पण त्याच्या आधी मला एक दोन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. आज अक्षय तृतीया होती, पण आज अक्षय तृतीया म्हणून मी काही घेऊन आली नाहीये, पण जस्ट असं घेतलंय तर म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करते त्या गोष्टी. सचिन प्लीज ते जरा पास करतोस का, मी ठेवलंय ते. थँक्यू. तर आज हा फ्लास्क घेतलेला आहे आणि हा सेलोचा घेतलेला आहे. माझ्याकडे बरेचसे आहेत आणि सगळे सेलोचेच आहेत. मी ऑफिसला वापरते तो पण, घरी असतो तो पण, आणि मिस्टरांकडे आहे तो देखील सेलोचाच आहे. तर हा तुम्हाला मी दाखवते ओपन करून. तर म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करूया, आपल्याला सगळ्यांना आयडियाज मिळतात वेगवेगळ्या. तर आता ना खूप बरेच वेगवेगळे प्रकारचे मॉडेल आलेत. ही याला बॅग आहे, छान अशी थोडी फॅन्सी पण दिसते ही बॅग मस्त पैकी. तर ही बॅग अजून मला आता ह्याची, आणि ऍक्च्युली मेन म्हणजे ना ह्याची 6 महिन्याची वॉरंटी पण आहे या फ्लास्कची मस्त पैकी. आणि हा थोडा वेगळा आहे नेहमीपेक्षा. हे असं लुक आहे, याचं स्टीलचं असं असतं आपल्याला हे, पण यावेळेस हे असं आहे. आणि हे जे आहे ना हे स्क्रॅचेबल नाहीये, म्हणजे याच्यावर स्क्रॅच कुठे येणार नाही, कितीही आपण जरी केलं ना तरी याच्यावर स्क्रॅच येत नाही. हा 1 लिटरचा आहे आणि हे असं आहे, याच्यामध्ये हे ओपन करू शकतो आणि हे असं इथून पण पाणी आपण ओतू शकतो. आता हे वॉश करून घ्यायचंय मला आणि थोडंसं पाणी वगैरे गरम करून ठेवणार याच्यात, म्हणजे थंड पाणी थंड राहतं का, गरम पाणी गरम राहतं का, हे सगळं बघून घ्यायचंय. तर हा प्रोडक्ट असा आहे सेलोचा, खूप छान आहे. माझ्यासाठी नाही घेतलाय, पप्पांसाठी घेतलेला आहे हा, तर त्यांना द्यायचा आहे हा. तर हा आता मी उद्या किंवा परवा जेव्हा जाईन त्यांच्याकडे, बघू विचार चाललाय माझा, तर तेव्हा देईन. आणि याच्याबरोबर अजून एक गोष्ट घेतली, ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर अजून जी दुसरी गोष्ट घेतलेली ती दाखवते. बरेच दिवस घ्यायची होती पण घेतली शेवटी. ऍक्च्युली ऑफिसला जाते ना तिथेच एका ठिकाणी घेऊन बसलेले, तर मग मी घेतली ही गोष्ट. आणि हा आहे माठ, तसा छोटासा असा माठ आहे, अगदी मोठा देखील नाही आणि छोटा देखील नाही. आणि त्याच्यावरती हे असं एक लीड आहे, म्हणजे हे पंतीचं जे असतं तेच मी त्यांच्याकडनं मागून घेतलं. आणि हा अशा पद्धतीचा आहे बघा. तर म्हटलं थोडंसं थंड पाणी, कारण मला मी फ्रीजमधलं पिते पण मिस्टर जास्त फ्रीजमधलं नाही पित. त्यांना असं माठातलं वगैरे असेल तर त्यांना आवडतं, ते मला कधीपासून सांगत होते एखादा छोटासा तरी आपण माठ घेऊया. पण आता तिथे दिसलं ऑफिसच्या खालीच ती एक बाई घेऊन बसलेल्या, त्या बनवतात, तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आणलेले. तर मी एक म्हटलं घेऊन बघूया, मला कळत नाही माठामधलं, पण आई मला बोलली की तू व्यवस्थित हा पहिलं भिजत घाल छानपैकी, त्याच्यात पाणी पण एक दिवस भरून ठेव, म्हणजे तुला कळेल. कारण हे कसे भट्टीत भाजतात, तर ते बरोबर भाजले गेलेले नसतील ना, तर हे ना जेव्हा आपण पाणी भरू ना तेव्हा ते फुटलं जातं आणि मग पाणी सगळं बाहेर जाते, म्हणजे याचा काही यूज नाही होणार असं ती मला म्हणाली. तर आता हे रात्रभर परत पाण्यात भिजत घालेन आणि मग दुसऱ्या दिवशी परत एक दिवस पूर्ण याच्यात पाणी भरून ठेवेन, मग मला कळेल. तुम्हाला काही पद्धत माहिती असेल तर मला हेल्प करा, नक्की सांगा. म्हणजे तुम्ही मला उद्याच्या व्हिडिओमध्ये जर कमेंट केली खाली तर मला कळेल आणि मी देखील ती गोष्ट इम्प्लिमेंट करेल, की म्हणजे तुमच्याकडनं पण मला काही काही आयडिया मिळाल्या. आणि अजून खूप साऱ्या अशा आहेत की तुमच्याकडनं मला देखील आयडिया मिळतात. तर आजच अशीच एक कमेंट होती, ती आता आपण डिस्कस करूया. आता हात थोडेसे धुवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर आता आपण पुढच्या गप्पा मारूया, कारण अशा गप्पा मारायला मिळतच नाही, तर म्हटलं आज थोडासा वेळ काढून तुमच्याबरोबर गप्पा मारूया. तर आज अजून एक खूप सुंदर अशी कमेंट आली, म्हणजे एक कमेंट होती आणि मी त्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आणि थँक्स टू अर्चना आपटेताई, त्यांनी मला लिहिलेलं की रेसिपी छान, एक सजेशन, फुलं ठेवण्यासाठी टिश्यू पेपर ऐवजी सुती कापड वापर. म्हणजे ही गोष्ट खूप अगदी म्हणजे एकदम कोणालाही क्लिक होणारी आहे, पण ती मला क्लिक झालीच नाही एवढे दिवस.
तर थँक्यू अर्चनाताई, तुम्ही खूप चांगलं सजेशन दिलं आणि मी खरंच नक्की इम्प्लिमेंट करेन. तुम्ही जेव्हा माझा पुढचा ब्लॉग बघाल ना तर तुम्हाला नेहमी आता याच्या पुढे मी सुती कपड्यामध्ये दिसेल, कारण घरात एवढे सुती कपडे आहेत. म्हणजे असे देवपूजेसाठी मी बरेचसे सुती कपड मी घेऊन येते, देवपूजेसाठी वगैरे लागतात तेव्हा. तर आता माझ्याकडे जे आहे म्हणजे मी शक्यतो बघेन जे असतील त्याच्यामधलेच, किंवा मग आता छान वेगळा असा फुलांसाठी एक दोन कपडे मी आणून ठेवेन आणि फुलं त्याच्यातच म्हणजे स्टोअर करून ठेवेन आणि नक्की तुम्हाला सांगेन, तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. तर त्याच्यानंतर आहे माधवी बोराटे ताईंची कमेंट आहे की तू होम टूरचा व्हिडिओ बनवला आहे का, तुझे ब्लॉग बघायला नुकतीच सुरुवात केली आहे, खूप छान असतात तुझे ब्लॉग, अगदी तुझ्यासारखे फ्रेश फ्रेश. तर थँक्यू ताई. तर होम टूरचा व्हिडिओ आहे ना, याच्यासाठी मला होम टूरसाठी बऱ्याचशा अशा रिक्वेस्ट आहेत. तर माझी होम टूर आणि किचन टूर ही खूप पेंडिंग आहे, पण जेव्हा आपले माझं असं एक ठरवलेलं आहे मी की ही गोष्ट कधी शेअर करायची तुमच्या सगळ्यांबरोबर, माझी देखील इच्छा आहे की माझी होम टूर आणि किचन टूर तुमच्याबरोबर शेअर करावी, कारण मी माझ्या किचनमधल्या बऱ्याचशा अशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर तसं आहे ना, थोडेसे मला असं वाटतं आपली फॅमिली अजून ग्रो होऊ दे आणि अजून थोडे फॅमिली मेंबर्स ऍड होऊ दे, मग आपण नक्की त्याचा विचार करू की आपली युट्यूब फॅमिली बरोबर आपली जी होम टूर आणि किचन टूर मी नक्की शेअर करेन. त्याच्यानंतर अजून एक होतं, स्मिता पाटील ताईंची कमेंट होती, मला तुझे अर्ली मॉर्निंग बघायला खूप आवडते, ते बघून मला एक नवीन एनर्जी मिळते, कारण मीही वर्किंग आहे आणि मी सकाळी 9 बाहेर पडते, तुझे ब्लॉग बघून मला माझ्या कामांमध्ये खूप मदत होते, त्यामुळे मला अर्ली मॉर्निंग रुटीन शेअर कर. तर ताई ऍक्च्युली अर्ली मॉर्निंग शेअर रुटीन करण्याचा माझा प्रयत्न असेल, पण काय असतं ना सकाळी खूप गडबड असते. तर आणि कसं असतं ना कॅमेऱ्यामध्ये, जसं तुम्हाला माहितीये की माझ्या किचनमध्ये स्पेस खरंच खूप कमी आहे आणि तरी देखील मी थोडंसं कॅमेऱ्यामध्ये थोडं ऍडजस्ट करायचं, इथून अँगल लावा तिथून अँगल लावा, थोडंसं मला सकाळच्या वेळेस ना घाई गडबडीचं होतं म्हणून मी शूट करत नाही. ज्या दिवशी मला जेव्हा म्हणजे जो मी व्हिडिओ टाकलेला मागे तो मी एखाद दिवशी खूप लवकर उठलेली, मी म्हणजे एक तास लवकर उठून मी सगळं शूट करून तुमच्याबरोबर शेअर केलेलं. आता बघू येणाऱ्या ब्लॉग मध्ये मी एखाद दिवस लवकर अजून उठून तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझ्याकडनं जेवढ्या टिप्स असतील ना आपण काम कसं लवकर संपू शकतो याबाबतच्या सगळ्या मी तुमच्याबरोबर माझ्या बाकीच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. आणि ताई अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल मला, तुमचं स्मिता पाटील हे नाव वाचलं ना मला माझ्या एका जुन्या मैत्रिणीची आठवण झाली. ती आता कुठे मला माहिती नाही, ती ऍक्च्युली माझ्याबरोबर ट्रेनिंग पिरियड मध्ये होती, त्याच्यानंतर काही वर्षानंतर आमचं ट्रेनिंग संपल्यानंतर पण काही वर्ष कॉन्टॅक्ट होता, नंतर कॉन्टॅक्टच नाही झाला. तर ती आता जर कुठे व्हिडिओ बघत असेल स्मिता तर प्लीज कमेंट कर. तेव्हा ती चेंबूरला राहायची, आता माहिती नाही मला, तिच्या मिस्टरांचं नाव प्रदीप होतं, तूच ती असेल तर प्लीज मला रिप्लाय कर. तर आय होप तीच असावीच तू. त्याच्यानंतर अजून एक कमेंट आहे की प्रमिला ताईंची कमेंट आहे की माझी ड्राय स्किन आहे, माझी स्किन हँडवर टॅनिंग होत आहे, जात नाही, काही केलं पाहिजे, स्किन इव्हन टोन होण्यासाठी काय मॉइश्चरायझर सनस्क्रीन लोशन यूज केलं पाहिजे, काही दिवसापासूनच तुमचे व्हिडिओ बघते, छान आहे. तर ताई कसं आहे ना, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना आपण रोज फॉलो करायला पाहिजे. तुम्ही जर एकच दिवशी म्हणजे आता तुम्हाला खूप भरपूर सारा टॅनिंग आहे आणि तुम्ही एकदम ते घालवायला जाल तर असं होणार नाही, थोडं थोडं करून तुम्हाला करायला पाहिजे आणि तुमच्या स्किन केअरची सुरुवात तुम्हाला हळूहळू करून करायची. स्किन केअरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे, आपला चेहरा दिवसातून 2-3 वेळा तरी तुम्ही धुवा, म्हणजे तुम्ही सकाळी जे धुवत वॉश करत असाल ते, त्याच्या व्यतिरिक्त दुपारी जर उन्हातनं कुठे बाहेर येणं जाणं झालं किंवा आपण घरी असतो आता गर्मी आहे, चेहरा फ्रेश क्लीन करून घ्या, त्याच्यानंतर संध्याकाळी करा, रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला चेहरा क्लीन करायचा आहे, त्याच्यानंतर छानपैकी त्याला मॉइश्चरायझर वगैरे लावून मगच झोपायचं आहे. तर भरपूरसं पाणी प्यायचं, पाणी ही अशी एक गोष्ट आहे ना की अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स ही आपले पाणी सॉल्व करू शकते, त्याच्यामुळे पाण्याचा इंटेक हा शरीरात बऱ्याच प्रमाणात गेला पाहिजे, म्हणजे जेवढा जायला पाहिजे ना तो तेवढा गेलाच पाहिजे, त्याच्याने आपण बऱ्याचशा व्याधी म्हणजे बरेचसे विकार जे आहेत, आरोग्य निगडीत जे व्याधी आहेत ना त्याला आपण बऱ्याचशा प्रमाणात दूर ठेवू शकतो. आणि माझ्या येणाऱ्या ब्लॉगमधनं ना तुमच्या या गोष्टींवर मी डिटेलमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करेन, कारण तुम्हाला आणि मला आणि आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना या गोष्टींची गरज आहे आणि या गोष्टीबद्दल बरंचसं माहिती नसतं किंवा आपण त्या गोष्टी माहिती असतात पण आपण तेवढं त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर येणाऱ्या ब्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर ह्या काही गोष्टी होत्या, कमेंट होत्या, त्यांची उत्तरं मी म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावी, कारण कधी कधी बऱ्याच वेळ असं होतं कमेंटमध्ये आपण सगळ्या गोष्टी लिहू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही,
तर असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट असू दे माझ्यासोबत. तर आता थोडस काम आहे, ते काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण कुकर वगैरे पण नाही लावला नाही. मी म्हटलं पहिला ब्लॉग शूट करू, कारण मग एकदा राहून गेलं ना की मग राहून जातं. म्हटलं पहिला ब्लॉग शूट करूया, त्याच्यानंतर आज डाळ भात आहे, परत आज पनीरची भुर्जी करणार आहे, साधं सिंपल. चपात्या नाही करणार आहे, आज पुरी करायचा विचार आहे, आणि त्याचबरोबर श्रीखंड असा साधा सोप्पा असा मीलचा म्हणजे प्लॅनिंग केलेला आहे, मी ऑलरेडी ठरवलेलाच आहे, त्याच्यामुळे ते काही मला कठीण जाणार नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटू माझ्यासारख्या छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर.